नमस्कार रसिक श्रोते हो, आज आपण अतिशय आरोग्यदायी गुळ व तिळाची चिक्की ही रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य, एक कप गुळाची पावडर, तीळ व 2 चमचे तूप। विशेष करून हिवाळ्यात आहारामध्ये तीळ खाणे खूप फायदेशीर आहे। तिळामध्ये पॉलीसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, ओमेगा 6, फायबर, आयर्न हे बऱ्यापैकी असतं। त्याचप्रमाणे भरपूर प्रमाणात हाडांसाठी उपयुक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस असते। तिळाचे आपल्या त्वचेपासून हृदयापर्यंत अनेक फायदे आहेत। थंडीच्या दिवसात तीळ खाल्ल्यास हाडं व सांधेदुखीचा त्रास होत नाही। दिवसातून एकदा तुम्ही जर 1 चमचा तीळ खाल्ले तर तुमचे दात खूप मजबूत होतात। तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट उच्च प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती खूप वाढते। तिळात सेस्मिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, ते कर्करोगाच्या पेशी वाढू देत नाही व कर्करोग होण्यापासून रक्षण करते। आपली त्वचा थंडीत मऊ राहण्यासाठी देखील तिळाचा खूप उपयोग होतो। फक्त ज्यांना उष्णतेचा खूप त्रास असेल त्यांनी तीळ खूप जास्त प्रमाणात खाऊ नये। गुळ हा एनर्जी बूस्टर आहे, त्यामुळे पूर्वीच्या काळी कुणी पाहुणे आले की अगोदर गुळ व पाणी दिलं जायचं, त्यामुळे भरपूर प्रमाणात एनर्जी मिळायची व थकवा दूर व्हायचा। गुळ पाचक असतो, त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते। गुळात झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सेलेनियम असे आवश्यक घटक असतात। तसेच गुळात सर्वात जास्त खूप जास्त प्रमाणात आयर्न आहे। आयर्नचा उत्तम स्रोत गुळामध्ये आहे। तसेच गुळामध्ये अँटीऑक्सिडंट हा गुणधर्म आहे। हळद दूध व गुळ हे अतिशय आरोग्यदायी ड्रिंक आहे, त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते व अनेक आजार होण्यापासून आपले रक्षण होते। गुळ खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोज अगदी सावकाश हळूहळू वाढते, त्यामुळे डायबिटीस असलेल्या लोकांना साखरेऐवजी गुळ हे उत्तम ऑप्शन आहे। साखर वापरण्याऐवजी त्यांनी गुळाचा वापर केला तर ग्लुकोजचे प्रमाण वाढत नाही। तसेच गुळामुळे वात व पित्ताचा समतोल चांगला राखला जातो। सर्वप्रथम कढईमध्ये तीळ 1-5 मिनिट चांगले भाजून घ्यायचे आहे। तीळ भाजल्यानंतर सर्वप्रथम कढईत 2 चमचे तूप घालून घ्यावं। त्यानंतर त्यात गुळाची पावडर घालावी। गुळाची पावडर पूर्ण मेल्ट होईपर्यंत कढईमध्ये आपण हलवायचं आहे। अशा प्रकारे गुळ मेल्ट व्हायला लागला आहे। अशा प्रकारे गुळाचा छान पाक तयार झाल्यावर त्यामध्ये थोडे थोडे तीळ घालायचे आहे। त्यामुळे मी तिळाचं प्रमाण आपल्याला सांगितलं नाही, साधारण 1 कप गुळ मेल्ट झाल्यानंतर त्यात जेवढे बसतील त्याप्रमाणे तीळ घालायचे आहे। त्यानंतर खाली ओट्यावर असं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपण हे तिळगुळाचं मिश्रण ओतून त्याच्या वड्या पाडण्यासाठी लाटण्याने लाटून घेणार आहोत। मी सुरीला पण अगोदर असं तूप लावून घेतलं आहे, त्याचप्रमाणे लाटण्याला पण तूप लावून घेतलं आहे। अशा प्रकारे मी हे ओट्यावर ओतून घेतलं आहे तिळगुळाचं। अशा प्रकारे हे तिळगुळाचं मिश्रण लाटून घ्यायचं आहे। त्यानंतर तूप लावलेल्या चाकूने आपल्याला पाहिजे तशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे अतिशय आरोग्यदायी तिळाच्या वड्या तयार आहेत, तीळ आणि गुळाच्या वड्या। आपण नक्की करून बघा व ही रेसिपी आपल्याला हेल्दी वाटली तर आमच्या भक्ती योगांजली या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।